ड्रायव्हर काकांचा. एक जेट्टी आहे बघा, या छोट्याशा रस्त्याने आपण तिथे पोहोचणार आहे. आणि त्या जेट्टी जवळ मी असं ऐकलेलं आहे की फोर व्हीलर सुद्धा आपल्याला बोट मध्ये घेऊन जाता येते जहाजामध्ये. आणि तिथून आपण मला वाटते श्रीवर्धन दिवे अगर या बीचेसच्या बऱ्याचशा जवळ पोहोचणार आहे. तर आम्ही बघणार आहे, आम्हाला मिळते का अडीचची जेट्टी होती. आता ऑलरेडी 2:20 झालेत, 2:25 झालेत आता 5 मिनिट्स. तर हेलिकॉप्टर मोड आमच्या गाडीचा ऑन केला आम्ही आणि मग आम्ही जेट्टीकडे चालले. ये बघूयात, मेल करे आपल्याला. व्हॉट डू यू से? पप्पांनी टाका इकडे. मला वाटते आपल्याला बोट मिळणार आहे की नाही. गर्ल्स प्रे करा की बोट जायला नाही पाहिजे, आपण लेट आहे. हा सरळ सरळ समुद्र दिसतोय ना. हेलिकॉप्टर मोड ऑन. वाव किती ना सुंदर झाड दिसत. हो सरळ चला सरळ सरळ खालून खालून खालून. ये ठिकाणी आपल्याला रिव्हर्स गाडी घालायची आहे. रिव्हर्स रिव्हर्स घेत जायचंय पण ह्या सगळ्या गाड्या लाईनला लागलेल्या आहेत. तर मंडळी इथे आगरदंडा जेट्टी आहे. मरुड जंजिरा किल्ला जो आपण गेलो तिथून साधारण 3 ते 3.5 किलोमीटर वरती ही जेट्टी आहे जिकडे आपण फोर व्हीलर पण घेऊन जाऊ शकतो. तर बघूया आपण चाललोय पहिल्यांदाच हा एक्सपिरियन्स घेणार आहे, बघूया कसं वाटतंय. हे बघा या पद्धतीने रिव्हर्स गाडी घ्यायची घ्यावी लागते. मागे इकडे जेट्टी आहे. या सगळ्या गाड्या ज्या दिसतात या लाईनला लागलेल्या आहेत. मला वाटते पुढे जाऊन आपल्याला तिकीट काढायचं आहे. ती मोठी बोर्ड दिसते त्याच्यामध्ये या सगळ्या फोर व्हीलर आता जाणार आहेत. तसं जंजिरावरून तुम्हाला श्रीवर्धनला जायचं असेल तर जवळपास 90 किलोमीटरचा प्रवास आहे. परंतु या जेट्टीने आपण कुठल्या तरी एका गावात उतरू, त्या गावाचं नाव तिथे गेल्यावर तुम्हाला सांगते माझ्या लक्षात नाही आहे. तिथून तुम्हाला फक्त 25 किलोमीटर अराऊंड जायला लागणार आहे. तिथे तुम्हाला दिवे आगार श्रीवर्धन या सगळ्या बीचेसला भेट देता येईल. आमचं टार्गेट ॲक्च्युली तिकडेच जाण्याचं होतं परंतु मुलांना जंजिरा दाखवायला आम्ही आलो. पण बरं झालं ही जेट्टी आम्हाला सापडली आहे. हा एक नवीन अनुभव मुलांना पण आम्हाला पण. चला जाऊयात. ए टाटा करा गर्ल्स. या ठिकाणी तिकीट काढायचं आपल्याला. हे बघा कशा गाड्या लागल्या तिकडे. आम्ही वरती चाललो, गाडीमध्ये फक्त ड्रायव्हर बसलेला आहे. तिकडे ड्रायव्हर आहे, जेट्टीचा ड्रायव्हर आहे. Thank you.
इकडे बघा मागे या बघा कुठे बसल्यात तिघी जणी तुमचा पण घेते